श्री अविनाश चंद्रकांत करंजेकर. मी नवी मुंबई वाशीवरनं इथे आलो आहे. गेले 3-4 वर्ष मी सतत या घोड्यांच्या बाजारात येतो. सतत मी 4-5 वर्ष युट्यूबला घोड्यांचा अभ्यास करतो. घोडे हे जे आहेत हे समुद्र मंथनांना आलेलं एक वाहन आहे जे ईश्वराने आपल्याला दिलेलं आहे. जसं गाय असते तिची पूजा करतो दिवाळीत वसुवार असला, तशी दसऱ्या दिवशी अश्वपूजन होतं. मग अश्वपूजनाच्या निमित्ताने काय होतं की त्याच्या अखेरचा जो मंगळवार असतो तो येवल्यामध्ये ही 3.5 वर्षापासूनची परंपरा आहे की इथे मोठी मंडई भरते आणि या मंडईत घोडे विक्री खरेदीसाठी येत असतात. लोक इथे त्याची घेऊन जातात आणि दसऱ्या दिवशी त्याची पूजा करतात. तर घोडा हा असा वाहन आहे तो एकदम कशासारखा एकदम भित्र वाहन आहे. तर त्याची जी आहे पद्धत तर त्याला काय चावू शकतो किंवा लाथ मारू शकतो घाबरतो तो असं सशासारखा भित्रवान आहे आणि त्याला सांभाळ करणं हे आपलं काम आहे. तर माझं एक सांगणं आहे की देवगण वगैरे किंवा खानाघोडा तुम्ही बघू नका. जे तुम्ही जनावर घ्याल त्याला चांगल्या पद्धतीनं खुराक द्या, त्याची संगोपन करा, त्याची जोपासना करा, तर ते तुम्हाला चांगलं फळ देईल. दरवर्षी 3-4 वर्षापासून आम्ही दरवर्षी येतो आणि इथे सगळ्यात मोठी मंडई घोड्याची आणि आम्हाला इथे आवडतं की सगळे घोडे बघायला वेगवेगळ्या प्रकारचे घोडे बघायला.